प्रत्येकालाच वाटतं आपलं घर सुंदर व आकर्षक असावं. हे सुंदर घर सजविण्यासाठी कोल्हापूर बरोबर विटे शहरातही अॅरोमेनिया घेऊन येत आहे. आर्टिफॅक्ट्स इंटरनॅशनल ब्रँडचे वॉल क्रॉक्स, अॅरोमॅटिक कॅन्डल्स व डिफ्युजर्स, मेटल कॅन्डल होल्डर्स, आर्टिफिशियल फ्लॉवर्स व फ्लॉवर वॉसेस, आर्टिफिशियल ट्रीज, तसेच आकर्षक आकाशकंदील व पेंटिंगच्या सुंदर फ्रेम्स आणि श्री छत्रपतींचे नाविन्यपूर्ण संकलन यासह भरपूर काही. तसेच गृह सजावट व गिफ्टिंग साठी लागणारे युनिक वस्तूंचे विटे शहरातील एकमेव दालन अॅरोमेनिया आर्ट गॅलरी. कोविड-19 पार्श्वभूमीवर लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या येथील श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी देवीचा रथोत्सव व यात्रा कोणत्याही परिस्थितीत होणार नसल्याचा स्पष्ट निर्वाळा मानचे प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी यांनी दिलाय. म्हसवड पोलीस स्टेशन येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी तहसीलदार बाई माने, पोलीस उपविभागीय अधिकारी डॉक्टर निलेश देशमुख, मुख्याधिकारी डॉक्टर सचिन माने, नगराध्यक्ष तुषार विरकर, उपनगराध्यक्षा स्नेहल सूर्यवंशी, सहाय्यक पोलीस निरीक्षक बाजीराव ढेकळे, माजी नगराध्यक्ष अजितराव राजे माने, विलासराव माने, नगरसेवक डॉक्टर वसंत मासाळ, शहाजी लोखंडे, युवराज सूर्यवंशी, बाळासाहेब राजे माने, तेजसिंह राजे माने, पृथ्वीराज राजे माने, संग्रामसिंह राजे माने, प्राध्यापक विश्वंभर बाबर, जगन्नाथ लोखंडे, परेश होरा, किरण कलढोने, दत्तात्रेय भंकारे, हरिभाऊ गुरव यासह मानकरी व सेवेकरी, सिद्धनाथ ट्रस्टचे पदाधिकारी आदीजण उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना प्रांताधिकारी सूर्यवंशी म्हणाले की सध्याचा काळ हा कोरोना काळ असून यावर अद्यापही लस उपलब्ध झालेली नाहीये, त्यामुळे जोवर ही लस सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत नाही तोवर कोणताही सार्वजनिक उत्सव होणार नाही असे राज्याचे मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट मत आहे. त्यामुळेच आजवरच्या सर्व यात्रा रद्द करण्यात आलेल्या असून याच पार्श्वभूमीवर म्हसवड येथील सिद्धनाथ यात्रा रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे यात्रेनिमित्त दरवर्षी शहरात येणाऱ्या भाविकांनी शहरात येऊ नये असे आवाहन यावेळी प्रांताधिकाऱ्यांनी केले. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने परवानगी दिलेल्या ठराविक लोकांनाच यात्रा काळात सर्व विधी पार पाडण्यासाठी परवानगी दिली जाणार आहे. जे लोक विधीसाठी जाणार आहेत त्या लोकांचेही हमीपत्र घेतले जाणार आहे. त्यामुळे ज्यांनी हमीपत्र दिलं आहे अशाच लोकांना यात्रा पटांगण व रथग्रहाजवळ प्रवेश दिला जाणार आहे. तर यात्रा काळात दिनांक 14-16 या दरम्यान शहरात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार कलम 144 लागू करण्यात येणार असल्याने शहरात पूर्णतः संचारबंदी राहणार असल्याचे पोलीस उपविभागीय अधिकारी डॉक्टर निलेश देशमुख यांनी शेवटी सांगितले. यामध्ये कोविड-19 पासून संसर्ग फैलावू नये या दृष्टीने तुम्हाला एकत्र येता येणार नाही याबद्दल सर्वांना स्पष्ट कल्पना दिली. या अनुषंगाने 14, 15 आणि 16 या तारखांना आम्ही संचारबंदी लावत आहोत म्हसवडच्या परिसरामध्ये. त्यामुळे सर्व भाविक वर्गाला विनंती आहे की त्यांनी कृपया फेसबुक ऑनलाईनच्या द्वारे ऑनलाईन दर्शन घ्यावे. इकडं जो आपल्याला मागं जो रथ दिसत आहे त्याची जी पूजा आहे ती संबंधित हमीपत्र देणारे जे मानकरी आहेत त्यांच्यामार्फत एक मर्यादित स्वरूपामध्ये 5 जणांमध्येच इथं पूजा होणार आहे. इथं या मैदानामध्ये किंवा म्हसवड शहरामध्ये कोणालाही येता येणार नाही याची आपण कृपया नोंद घ्यावी. आणि हा आम्ही तसा आदेश 144 CRPC अंतर्गत काढत आहोत. या आदेशाचं उल्लंघन कोणालाही करता येणार नाही याची कृपया सर्व भाविकांनी नोंद घ्यावी, ऑनलाईन दर्शन घ्यावे आणि आपण प्रशासनाला सहकार्य करावं अशी मी आपल्याला विनंती करतो. धन्यवाद. महेश कांबळे, 7 स्टार न्यूज, म्हसवड.